गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. कॉस्ट शीटमध्ये मी तुम्हाला याआधी एक फॉर्मॅट सेंड केलेला होता आणि त्या फॉर्मॅटनुसार हा एक प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. थोडा वेगळ्या टाईपचा हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे, द फॉलोइंग कॉस्टिंग इन्फॉर्मेशन रिलेट्स टू अ कॉमोडिटी बीइंग प्रोड्यूस बाय फेरीडेल कंपनी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ प्रोडक्शन स्टेटमेंट टू शो द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट सेल अँड द प्रॉफिट. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये आधी आपल्याला स्टॉक दिलेला आहे. स्टॉक आहे 1/4/2013. ठीक आहे, म्हणजेच तुमचा ओपनिंग आणि क्लोजिंग असा दोन्ही स्टॉक दिलेला आहे. तर याच्यामध्ये सर्वात आधी दिलेला आहे रॉ मटेरियल 40,000, फिनिश गुड्स 30,000. ठीक आहे, त्याच्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,40,000, डायरेक्ट वेजेस 1,36,000, वर्क एक्सपेन्सेस 70,400, डिविडंड पेड 40,000, ऑफिस एक्सपेन्सेस 24,000, ट्रान्सफर टू सिंकिंग फंड फॉर रिप्लेसमेंट ऑफ मशीनरी 10,000, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस 32,000, वर्क इन प्रोग्रेस ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही दिलेलं आहे 64,000 आणि 72,000, गुडविल रिटर्न ऑफ आहे 10,000, स्टॉक दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला ओपनिंगवर दिलेलं होतं, त्याच्यानंतर क्लोजिंग खाली दिलेलं आहे रॉ मटेरियल 42,000, फिनिश गुड्स आहे 32,000, सेल्स ऑफ फिनिश गुड्स आहे 5,50,000, पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स आहे 16,000. हा तुमचा पूर्ण क्वेश्चन आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुम्हाला काही एंट्रीज दिलेल्या आहे यामध्ये, जसं डिविडंड पेड आहे, त्याच्यानंतर पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स आहे, गुडविल रिटर्न ऑफ आहे. हे जे एंट्रीज आहे याला नॉन कॉस्ट आयटम्स असं म्हणतात, ज्याची किंमत कॉस्ट स्टेटमेंटमध्ये लावल्या जात नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा कॉस्ट स्टेटमेंट सॉल्व कराल तेव्हा या जर एंट्रीज तुम्हाला दिसल्या तर त्या तिथे लिहायच्या नाही, कुठे कॉस्ट स्टेटमेंटमध्ये लिहायच्या नाही. त्याच्यानंतर हा एक वेगळा क्वेश्चन यासाठी आहे, याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे वर्क इन प्रोग्रेस. ठीक आहे, याच्या आधी आपण वर्क इन प्रोग्रेसचे काही प्रॉब्लेम्स घेतलेले नाही आहे, हा फर्स्ट प्रॉब्लेम आहे. फक्त यामध्ये नवीन काय आहे तर डिविडंड पेड, त्यानंतर पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स, गुडविल रिटर्न ऑफ, या ज्या एंट्रीज आहे या घ्यायच्या नाही आहे, त्यामुळे हे आपल्याला सरळ सरळ लिहिता येईल. तर याचं जे आन्सर आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडवून दाखवणार. हा असा तुमचा क्वेश्चन तुम्ही लिहून घ्यायचा आहे.